पहा, खूप सोप्या पद्धतीने मराठी वाक्यांचा आपण इंग्रजी वाक्य तयार करूयात. अगोदर वाक्य वाचूयात. मी ते विसरलो, मी चहा प्यायलो. या वाक्यातील मी अगोदर प्रत्येक शब्दाला क्रम देते. पहा, मी नंबर एक, ते नंबर दोन, विसरलो नंबर तीन. मराठी वाक्यात एक दोन तीन क्रम हे सरळ द्यायचे, पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरचा क्रम तो एक नंबरला, एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचा नाही, डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा. कर्ता, कर्त्यानंतर क्रियापद, क्रियापदानंतर कर्म असतो. इथं क्रियापद काय आहे? विसरलो नंबर तीन चा आहे आणि राहिला नंबर दोन. एक तीन दोन याप्रमाणे या वाक्यातले शब्द घेऊयात. एक नंबरला काय आहे? मी आहे, मीला आय. दोन नंबरला, तीन नंबरचं कोणतं आहे? विसरलो. पण इथं काय घ्यायचं? फॉरगेट, FORGET, फॉरगेट म्हणजे विसरणे. पण वाक्याच्या शेवटी, या वाक्याच्या शेवटी जो क्रियापद आहे, क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ली ले लो असेल तर साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात. साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे, म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप येणार. लो आहे म्हणून दुसरे रूप. विसरलोला फॉरगॉट, FORGOT, फॉरगॉट येणार आहे. फॉरगेट, फॉरगॉट. आय फॉरगॉट. आणि नंबर राहिला नंबर दोन चा, तेला इट, IT, इट केव्हा वापरतात? लहान मुलांसाठी, प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी, निर्जीव वस्तूसाठी IT वापरतात. IT म्हणजे ते. मीला आय, विसरलो फॉरगॉट, तेला इट, आय फॉरगॉट इट. मी चहा प्यायलो या वाक्याच्या शेवटी देखील क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे, म्हणजे हे देखील साध्या भूतकाळातील वाक्य आहे. साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे, म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचे. नंबर एक, नंबर दोन आणि नंबर तीन त्याप्रमाणे नंबर घ्यायचे. एक नंबरला मी, मीला इंग्रजीला काय म्हणायचं? आय म्हणायचं. आय प्यायलो, पिण्याची क्रिया संपलेली आहे. DRINK, ड्रिंक म्हणजे पिणे, ड्रँक. DRANK, ड्रँक म्हणजे प्यायलो. आय ड्रँक चहाला टी, TEAT. मला क्रम आले की नाही? नंबर एक, नंबर तीन आणि नंबर दोन. आय फॉरगॉट इट, आय ड्रँक टी. मी विचार करेन हे साध्या भविष्यकाळातील वाक्य आहे. साध्या भविष्यकाळामध्ये विल किंवा शल हे सहकारी क्रियापद वापरतात. पाय, तर एक नंबरला काय घ्यायचं? एक नंबरला कर्ता. कर्ता कोठे असतो? वाक्यात एक नंबरला असतो. मी कर्ता आहे, आय. आणि हे भविष्यकाळातील वाक्य आहे, म्हणून कर्त्यानंतर विल येणार, विल किंवा शल. आय विल. THINK, थिंक म्हणजे विचार करणे, हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. THINK, थिंक म्हणजे विचार करणे. विल थिंक म्हणजे विचार करेन. मी वाट पाहिन, मीला आय, वाट पाहिला. म्हणजे हे देखील साध्या भविष्यकाळातील वाक्य आहे. दोन नंबरला काय येणार आहे? विल येणार आहे. आय विल किंवा आय शल. आय विल वेट, WAIT, वेट म्हणजे वाट पाहणे, क्रियापदाचे पहिले रूप आहे. विल आलं तरी देखील क्रियापदाचे पहिले रूप. विल थिंक म्हणजे विचार करेन. विल वेट म्हणजे वाट पाहिन. आय विल थिंक, आय विल वेट हे आमचे नाहीत. हेला दीज, THESE, दीज. बघा, एक वस्तू असेल, आपल्या जवळ असेल, त्यावेळी दिस वापरायचं. आणि अनेक वस्तू आहेत आणि आपल्या जवळ आहे, एकला दिस वापरायचं. आणि अनेक वस्तू जर असतील तर दीज वापरायचं. दीज आर नॉट हे नकारार्थी वाक्य आहे, म्हणून नॉट आलेलं आहे. वाक्यामध्ये नाही आहे म्हणून नॉट आलेलं आहे. दीज आर नॉट आमचेला आवर्स, OUR, आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे. These are not ours. त्यांना बोलायचं आहे.
त्यांना ना दे, टी एच ई वाय दे, बोलायचं आहे, करायचं आहे, पाहिजे आहे, वॉन्ट येणार आहे, डब्ल्यू ए एन टी वॉन्ट, दे वॉन्ट काय करायचंय, बोलायचं, दे वॉन्ट टू टॉक, टी ए एल के टॉक, दीज आर नॉट अवर्स, दे वॉन्ट टू टॉक. कोणीतरी होत त्यावेळी, होत हा शब्द भूतकाळातील आहे, कोणीतरी होतला पीएच ई आर ई, देअर वाज म्हणजे तिथे, देअर वाज समवन, एस ओ एम ई ओ एन ई, समवन म्हणजे कोणीतरी, वाज म्हणजे होता होती, देअर वाज समवन, मी माझ्या मित्राच्या घरी जातोय, आय एम गोईंग, जी ओ आय एन जी गोईंग, आय एम गोईंग टू माय फ्रेंड्स, एफ आर आय ई एन डी एस, फ्रेंड्स हाऊस, एच ओ यू एस ई, हाऊस म्हणजे घर, आय एम गोईंग टू माय फ्रेंड्स हाऊस, आय एम गोईंग टू माय फ्रेंड्स हाऊस. हे सर्वात चांगलं आहे, हेला दिस, टी एच आय एस दिस, आहेला इज, दिस इज, सर्वात चांगलंला बेस्ट, दिस इज द बेस्ट, बीई एस टी बेस्ट, दिस इज द बेस्ट, दिस इज द बेस्ट. किती हसतेस तू, हे काय आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. मग प्रश्नार्थक वाक्य असेल तर एक नंबरला काय येणार आहे, एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येणार आहे, कितीला, हाऊ मच, एच ओ डब्ल्यू हाऊ, एम यू सी एच मच, हाऊ मच, प्रश्नार्थक शब्दानंतर काय येणार आहे, करता येणार आहे, करता कोण आहे, तू, टू ला यू, हाऊ मच यू, हसतेस ला लाफ, एल ए यू जी एच, लाफ, क्वेश्चन मार्क, हाऊ मच यू लाफ, हाऊ मच यू लाफ,